मोदीजींनी आपकी बार 400 पार एवढा मोठा फरक देशात निर्माण केलेला आहे, तोच फरक या ठिकाणी आहे, त्याच्यामुळे मला अजिबात काय वाटत नाही। मुरली अण्णांचा विजय हा निश्चित आहे, निश्चित आहे आणि निश्चित आहे। झेंडा घेतलेला आहे, काय भावना आहे महायुतीच्या, उमेदवारांची काय परिस्थिती आहे सध्या? महायुतीचा उमेदवार हा निवडून आल्याचा आहे, म्हणतोय की जुळून घ्यावं लागतंय। नाही नाही, जुळते 100%, 100% जुळते। आपण बघितलंय अण्णा साहेबांमुळे 100% सीट पुण्यातलं येणार, 200% येणार। मी सध्या पुण्यात आहे आणि हे सगळं दृश्य पाठीमागचं बघून तुम्हाला एरिया हे सगळं कळालं असेल। माझ्या पाठीमागं बघत असाल तर कोथरूडवरनं मुरली मोहोळ, जे की महायुतीचे उमेदवार आहेत, त्यांची ही रथयात्रा, ही पदयात्रा पुढे जात आहे। आज अर्थात मुरली मोहोळ हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि यासाठी ही सगळी लगबग आपल्याला पुणे शहरामध्ये पाहायला मिळत आहे। काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीचे जे उमेदवार होते रवींद्र दंगेकर यांनी अमोल कोले, सुप्रिया सुळे यांच्यासोबत आपला उमेदवारी अर्ज दणक्यात दाखल केला होता। आज मुरलीधर मोहोळ यांचा अर्ज दाखल होणार आहे आणि त्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, हे दोघंही या रथयात्रेमध्ये या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज दाखल झालेले आहेत आणि हा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। हे कोथरूडचे मुरली मोहोळ असल्याने कोथरूडकर आणि अर्थात पुण्यातील भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांचा जोश आपल्याला पाहायला मिळतोय। या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी, त्यांना आशीर्वाद देण्यासाठी, त्यांना शक्ती दाखवण्यासाठी हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। नाचत गात उत्साहामध्ये मुरली अण्णा यांचा विजयी करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कार्यकर्त्यांशी सुद्धा आपण बोलणार आहोत, त्यांच्या भावना जाणून घेणार आहोत। तुर्तास हे तुम्ही दृश्य पाहत आहात, हे डेक्कन जोलचे दृश्य आहेत। थोड्या वेळात खंडोजी बाबा चौक डेक्कन या ठिकाणी एक छोटीशी सभा होणार आहे आणि त्या सभेला देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, मुरली मोहोळ असतील, हे कार्यकर्त्यांना पुढचं मार्गदर्शन करणार आहेत। 13 मेला पुण्यामध्ये मतदान पार पडेल। एक काँग्रेस आणि इंडिया आघाडीचं एक उमेदवाराचं आव्हान असणार आहे, अर्थात पोटनिवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवाराला पराभूत केलेले रवींद्र दंगेकर हे मुरली मोहोळ यांच्या समोर असणार आहेत। त्यामुळे ही जी फाईट आहे ही तगडी फाईट असणार आहे आणि यासाठी भाजपचे उमेदवार आणि महायुतीचे उमेदवार गाफिलनं राहता पूर्ण तयारी केल्याचं पाहायला मिळत आहे। भाजपचे कार्यकर्ते त्यांना विचारणार आहोत, त्यांच्याकडे चला, काय सांगाल, गेल्या पोटनिवडणुकीमध्ये दंगेकरांनी मोठं यश मिळवलं होतं, तगडी फाईट दिली होती आणि भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला होता, तेच दंगेकर पुढे आता मुरली अण्णांच्या पुढे उभे आहेत। प्रत्येक इलेक्शन ही वेगवेगळी असती आणि आजची इलेक्शन ही आदरणीय नरेंद्र मोदीजी विरुद्ध राहुल गांधी, हा जेवढा मोठा फरक या ठिकाणी जनतेला दिसतोय, देशात दिसतोय की पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच होणार आहेत आणि भारतीय जनता पार्टी ही पुन्हा एकदा विजय होणार आहे। त्याचप्रमाणे पुण्यात सुद्धा ती स्थिती आहे, आदरणीय मुरली अण्णा मोहोळ आणि त्यांचे विरोधी उमेदवार यांच्यात सुद्धा तितकाच मोठा फरक आहे आणि मुरली अण्णा यांचा विजय हा संपूर्ण महाराष्ट्रात हा सर्वाधिक नव्हे तर देशात सर्वाधिक विक्रमी मतांनी होईल, हे तुम्हाला आजचं बोलकं चित्रच या ठिकाणी सांगतंय। तुम्ही आता म्हणालात की मोदी विरुद्ध राहुल गांधी लढाई आहे, तुम्हाला असं वाटत नाही का मुरलीधर मोहोळ विरुद्ध दंगेकरांची लढाई आहे? तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्याप्रमाणे मोदीजी आणि राहुल गांधीजी यांची तुलनाच होऊ शकत नाही, मोदीजींनी आपकी बार 400 पार एवढा मोठा फरक देशात निर्माण केलेला आहे, तोच फरक या ठिकाणी आहे, त्याच्यामुळे मला अजिबात काय वाटत नाही। मुरली अण्णांचा विजय हा निश्चित आहे, निश्चित आहे आणि निश्चित आहे। मला दुसरा प्रश्न, भाजपचे दुसरे कार्यकर्ते या रॅलीमध्ये किती सहभागी झालेले, तुमचे मित्र असतील, तुमच्या महायुतीचे कार्यकर्ते? वाघोलीमधून अनिल भाऊ सातव पाटील यांच्या खराडे असन, लोगाव असन, तुम्ही बघताल आमच्याकडे पण आहेत 300 गाड्यांचा ताफा या ठिकाणी अनिल भाऊ सातव पाटील यांच्या नेतृत्वात या ठिकाणी आलेला आहे। साधारणतः 1000 कार्यकर्ते या ठिकाणी तुम्ही बघता, 1000 कार्यकर्ते भाजपचे आलेले आहेत। मी कार्यकर्त्यांकडे परत येणार आहे, तुर्तास आपण बघू शकतो ही रॅली आहे मुरली मोहोळ यांची आणि या रॅलीमध्ये महायुतीच्या मित्रपक्ष असतील आणि कार्यकर्ते असतील मोठ्या उत्साहात सहभागी झालेले, थालिया वाजवण्यात चाललेल्या आहेत। कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाच्या टोप्या, निशाण्याच्या टोप्या घातलेल्या आहेत। आपण मनसे जे देखील या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। बाबूवा Thank you.
घेतलेला आहे, काय भावना आहेत महायुतीच्या उमेदवारांची, काय परिस्थिती आहे सध्या? महायुतीचा उमेदवार हा निवडून आल्याचा आहे, त्या दिवशी मनसेनी पाठिंबा दिला, महाराष्ट्र मनसेचे जे पदाधिकारी होते, कार्यकर्ते होते, त्यांनी सांगितलं की विजयाची आम्हाला गॅरंटी आहे, वसंत मोरे आमचे जुने मित्र जरी असले तरी सुद्धा आमचे जे महायुतीचे उमेदवार आहेत मुरली मोहोळ, त्यांचा विजय निश्चित असणार आहे आणि मनसैनिक सगळे त्यांच्या सोबत असणार. दुसरे मनसे काय कसा जोश आहे, तुमचा उमेदवार नाही पण प्रचार करताय तुम्ही? सन्मान्य राज साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आम्ही बिन परिषदेत जो पार्टी मधील आहे सदैव यांच्या सोबत राहू. जय हिंद जय महाराष्ट्र. मी होतोय का भाजपच्या कार्यकर्त्यांसोबत? हो जुळतंय साहेबांचं, जुळते म्हणतोय की जुळून घ्यावं लागतंय? नाही नाही जुळतंय, 100% जुळतंय. आपण बघितलंय त्यांना साहेबांमुळे 100% सीट पुण्यातलं येणार, 200% येणार. आमची जी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी ताकद आहे पुण्यातली, ही 100% आम्ही त्यांना निवडणार. विजय असो. वसंत मोरेंना शुभेच्छा आहेत की नाही? ठाकरेंचा ओनली मनसे, बघू शकतो. फार बोलक्या प्रतिक्रिया आहेत मनसैनिकांच्या. त्यांचं म्हणणं आहे त्यांचे जुने मित्र वसंत मोरे जरी उभे असले तरी सुद्धा आम्ही पक्षाचा ऐकतो आणि राज ठाकरेंनी आदेश दिलेला आहे. जुळतं का भाजपच्या लोकांसोबत? तर ते म्हणतात जुळवावं लागत नाही, आमचं जुळतंय, अशा बोलक्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. आपण बघू शकतो महिला असतील, युवती असतील, युवक असतील, या पदयात्रेमध्ये सहभागी झालेलं पाहिलं आहे. यामध्ये पोस्टर पण जो राम को लायगा उसी को चुना निवडून आणू असा तो आशय आहे. यामध्ये अनेक कार्यकर्ते सहभागी झालेले. काय सांगाल, काय सांगणार, कशा प्रकारे तुमचा या रॅलीमध्ये सहभागी झालेले, कसा उत्साह आहे सगळ्यांचा? सर्वांचा चांगला उत्साह आहे. तुम्ही कुठून आहात? मी पुण्याचाच आहे म्हणलं. मी कुठल्या एरिया मधून आला पुण्यात? आम्ही परुती मतदार संघातून आलेलो आहोत. अच्छा, नक्की. बघू शकतो विविध मतदार संघातून या ठिकाणी या पदयात्रेमध्ये या रथयात्रेमध्ये कार्यकर्ते सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत आपल्याला. आणि पुन्हा एकदा कार्यकर्ते आले, तुम्हाला बोलायचं आहे मला वाटतं. हा, बोलायचं पण बोलायचं नाही तर यावेळेस तुम्हाला. हा बोला, तुम्हाला काय काय प्रश्न विचार? हा मी प्रश्न विचारतो, किती आहे विजयाची गॅरंटी? 100% 400 पार. पण पुढचा उमेदवार पण तगडा आहे ना? नाही, आमचा उमेदवार सुशिक्षित सुसंस्कृत घराण्यातला आणि लोकांमधला आणि कुटुंबातले आमचे अण्णा मुरलीधर मोवळांना आहेत. त्यांनी कोरोनाच्या काळात स्वतःचं कुटुंब कोरोना बाधित असताना त्यांनी प्रत्येक कुटुंबाचा विचार करून प्रत्येकापर्यंत मदत पोहोचवलेली आहे आणि त्यांनी पुण्याला एक नवी दिशा आणि एक नवी उमेद दिलेली आहे. पण दंगेकरांचं काय, ते तर फार ताकदवान उमेदवार आहे. हा, दंगेकरांचं असं आहे, त्यांनी त्यांच्या सीमित त्यांच्या त्या भागामध्ये ते फेमस आहे. ठीक आहे, माणूस चांगला आहे, आम्हाला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाहीये. पण त्यांनी ते जे काम केले, जे आमच्या मुरलीधर मोहोळांनी जेवढं काम केलंय तेवढं जे काम, म्हणजे असं कोणाला वाईट नाही मला बोलायचंय, कोणी जो तो आपापल्या जागेवर छान आहे, पण मुरलीधर मोहोळांचं जे काम आहे त्यांनी त्या कोविडच्या दिवसांमध्ये प्रत्येकापर्यंत पोहोचले. त्यांचं जे काम आहे, त्यांचं इंजे प्रत्येकाला लस पोहोचवणे, त्यांच्या घरापर्यंत औषधं देणं आणि काही काही गोष्टी ज्या आहेत त्या प्रत्येकाच्या हृदयाशी निगडीत आहेत. स्वतः 4 वेळा आजारी पडून कोणता माणूस लोकांसाठी करायला उभा राहील? निश्चित. दुसरे पण कार्यकर्ते तुम्ही कुठनं सहभागी झाले? तुम्ही कुठनं आहात, कुठल्या भागात? आम्ही कोथरूड, मी भारतीय जनता पार्टीचा सरचिटणीस आहे. मुरली अण्णांचे मी 25 वर्षापासून काम बघतो, खूप उत्तम पद्धतीने अण्णा काम करतात. आणि महापौर काळामध्ये, कोरोनाच्या काळामध्ये भाजपचा एकमेव कार्यकर्ता असा होता अण्णा, की त्यांच्या बघून प्रत्येक कार्यकर्त्याला ताकद येत होती, की प्रत्येक कार्यकर्ता घराघरात पोहोचत होता अण्णांची स्फूर्ती घेऊन. अण्णांचं काम बरोबर आहे. अण्णा कमीत कमी 3.5-4 लाखाच्या मतांनी फरकाने 100% निवडून येणार. ताकदीचा उमेदवार कुठे आहे? रवींद्र धंगेकर नाही, अण्णा सोडून ताकदीचा उमेदवार बिकत काय नाही. फक्त कसबापुरते फक्त ते फेमस झाले, तात्पुरते फक्त काय ताकद वगैरे काय नाहीये त्यांची, ही फक्त हवा दाखवली जाते. 3.5-4 लाखाच्या फरकानी मुरली अण्णा निवडून येणार हे 100%. तुम्हाला काय बोलायचं? काही नाही, ओनली अण्णा, ओनली अण्णा. आपकी बार 400 पार, मुरली अण्णाचा विजय.
4 लाख मतांनी। नक्कीच ह्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत निश्चित, हे बघू शकतो आपण चित्र समोर माझ्या, तुम्हाला हे चित्र दिसत आहे। मुरली अण्णा मोहोळ आहेत, चंद्रकांत दादा पाटील आहेत आणि रुपाली चाकणकर आहेत आणि देवेंद्र फडणवीस या ठिकाणी या रथयात्रेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। हे लाईव्ह दृश्य आपण लेट्सअप मराठीच्या माध्यमातून पाहतोय। योगेश टिळेकर असतील, हे सर्व पदाधिकारी आपल्याला या रथामध्ये पाहायला मिळत आहेत। महायुतीचं हे चित्र आहे। या यात्रेचे हे आपण व्हिज्युअल पाहताय की मोठी गर्दी पाहायला मिळते। या यात्रेचे पुढील जे काही अपडेट असतील ते तुमच्यापर्यंत घेऊन येतच जाईल। तुम्ही पाहत राहा लेट्सअप मराठी। थांबतोय आपण या लाईव्हमध्ये। विष्णू सानप, लेट्सअप मराठी, पुणे।